मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शहापूर तालुक्यात सावरदेवपाडा गावामध्ये स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही वीज पोहोचलेली नाहीये, त्यामुळे इथल्या गरीब आदिवासींची ही दिवाळी सुद्धा अंधारातच गेली आहे. सावरदेवपाडा हे शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्यातलं एक छोटस आदिवासी बहुल गाव. मध्य रेल्वेच्या आटगाव रेल्वे स्थानकापासून अवघ्या 15 मिनिटात ह्या गावात पोहोचता येतं. गावात जाण्यासाठी पक्का रस्ता, रिक्षा, टॅक्सी अशी सगळी सोय. मात्र तरीही या गावात अद्याप ना वीज पोहोचलीये ना पाणी, त्यामुळे या गावातले आदिवासी नागरिक अजूनही विकासापासून हजारो मैल लांबच राहिलेत. सुमारे 40 ते 45 घरं आणि जवळपास 250 लोकसंख्या असलेल्या या गावात काही घरात बॅटरी किंवा सोलर लाईट असले तरी एक दोनच. आमच्याकडे एका गावाला लाईट नाही आणि पाण्याची सोय नाही. विहीर काढून दिली पण त्याला पाणी थोडंसंच आहे आणि बोरिंग काढून दिली ती बांधून दिली नाही अद्याप. आणि आम्हाला रांधायला लागतात, लाकडा लागतात, गॅस नाही आमच्याकडं. गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. काही वर्षांपूर्वी एका संस्थेनं गावात बोरवेल खोदून दिली, मात्र त्यावर हाफ पंप बसवला नाही, त्यामुळे अजूनही गावातल्या बायका पाण्यासाठी पायपीट करतात. या गावात ना वीज ना पाणी, मग स्वयंपाकासाठी गॅस तर दूरच राहिला. त्रास होतो ना, लाकडा आणल्याशिवाय कसा काय स्वयंपाक बनल. त्रास होतो मग कालोखीच राहायला लागते ना नाले. गावात जिल्हा परिषदेची असलेल्या एकमेव शाळेत जवळपास 60 ते 70 मुलं शिकतात. मात्र शाळेची अवस्था पाहिल्यावर इथं मुलं कोणत्या परिस्थितीत शिकत असतील ह्याची जाणीव होते. माझ्या शाळेत पंख नाही आणि लाईट नाही, त्याच्यामुळे मला त्रास होतो. शासनाकडे मागणी करून किंवा इथे लाईट आली पाहिजे, विद्युत पाहिजे, विद्यार्थ्यांना गर्मी, त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये तर खूप त्रास होतो. फॅन, लाईट नसल्यामुळे फॅन नाही. एकीकडे सरकार विकासाच्या गप्पा मारते, आम्ही काय केले ह्याचे दाखले परदेशात जाऊन दिले जात आहेत, मात्र सावरदेवपाडा गावाची ही अवस्था पाहिल्यानंतर खरंच विकास हरवला आहे असंच म्हणावं लागेल. चंद्रशेखर भुयारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, शहापूर.